नमस्कार, मी उमेश पाटील, द्विज फार्मा यूट्यूब चैनल तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण लासोटा वैक्सीनेशन करणार आहोत आणि लासोटा वैक्सीनेशन करणं तुमच्या फार्म मध्ये खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, कसं आहे की जर तुमच्या फार्म मध्ये चुकून जर राणीखे सारखा जर आजार आलाच तर तुमचा पूर्ण फार्म हा पूर्ण साफ होऊ शकतो। यासाठी आपल्याला सातव्या दिवशी लासोटा करायचा आणि 21व्या दिवशी आपल्याला पूर्ण लासोटा बूस्टर करायचा आहे। तर मित्रांनो, आज आपण पूर्ण प्रॅक्टिकली कसं लासोटा करायला पाहिजे तर हे आपण आज बघणार आहोत। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। मित्रांनो, वॅक्सिन हे पहाटे आपल्याला करायचं आहे किंवा मग वॅक्सिनेशन तुम्ही संध्याकाळी म्हणजे 7 नंतर करू शकता। मित्रांनो, वॅक्सिनेशन च्या बद्दल बरेच असे गैरसमज आहेत की अशा पद्धतीने वॅक्सिनेशन करा, तशा पद्धतीने करा, असं केलं पाहिजे का, तसंच केलं पाहिजे का, ह्याच आठवड्यात केलं पाहिजे का, म्हणजे 7व्या दिवशीच केलं पाहिजे का, 8व्या दिवशी केलं तर चालेल का, किंवा मग 9व्या दिवशी केलं तर चालेल का, 6व्या दिवशी केलं तर चालेल का, असे बरेच असे प्रश्न नवीन फार्मर्स आहेत त्यांचे सुद्धा आहेत आणि जे रेग्युलर फार्मिंग करतात पण ते कधी वॅक्सिन करत नाही यांचे सुद्धा असे प्रश्न असतात। तर आज ह्याचबद्दल आपली पूर्ण अशी माहिती आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। कसं आहे की आपण वॅक्सिनेशन 2 प्रकारे करू शकतो। एक तर आपण पाण्यातून करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून आणि पूर्ण डायल्यूट मिक्स करून ते आपल्याला टाकायचं आहे। आणि दुसरं आहे ते आपण नाकामध्ये किंवा मग डोळ्यामध्ये एक कॅम टाकून करायचं आहे। तर ते कसं करायचं त्यात आपण बघूयात, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, बरेच लोक वॅक्सिनेशन हे डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवतात। तर फ्रीजरमध्ये न ठेवताना वॅक्सिनेशन आपल्याला हा जो कंटेनर आहे इकडे आपण ठेवू शकतो किंवा मग त्याच्या लेवलला इकडे जिकडे 0.2 आणि 0.8 सेल्सिअस तापमान असतं त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं असतं। आणि आपल्याला हा लासोटा स्ट्रेंथ आहे, तर आज आपण लासोटा काढून घेणार आहे। तर अशा ठिकाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आपल्याला सिरिंज ना नवीनच घ्यायची आहे, कुठल्याही प्रकारची जुनी सिरिंज घ्यायची नाही आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया वगैरे असू शकतात। आणि अशा पद्धतीने आपल्याला बर्फ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे लासोटा गुडूतर हे व्यवस्थित दाखव, लासोटा दिसते ना। मित्रांनो, याची एक्सपायरी नीट बघून घ्यायची, जर व्हॅलिड असेल तरच ते घ्यायचं आपल्याला। आणि पूर्ण बर्फामध्येच ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याची कोल्ड चेन जी आहे ती आपल्याला मेंटेन ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे डायल्युटर आहे, त्या डायल्युटरमधून आपल्याला असे पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी अशा प्रकारे वॅक्सिनमध्ये टाकून असं टाकल्यानंतर पूर्ण असं किंवा मग अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। पूर्ण असं जोराजोरात हलवायचं नाही आहे, नॉर्मल असं हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की ह्याच्यामध्ये जे लाईव्ह बॅक्टेरिया आहेत ते व्यवस्थित या पाण्यामध्ये सगळं मिक्स होतील। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण वॅक्सिनेशन जे आहे ते आपल्याला पुन्हा असं काढून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, ही जी बॉटल आहे ना त्याच्यात कमी कमी पाऊण बॉटल हे पूर्ण असं पाणी टाकलं गेलं पाहिजे आणि पूर्ण असं हे सिरिंजने आपल्याला खेचून घ्यायचं आहे आणि तेच पाणी पुन्हा आपल्याला या डायल्युटरमध्ये ओतून आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं वॅक्सिन आता रेडी आहे, तर आपण आता हे आपल्या पिल्लांना कसं द्यायचं ते तुम्हाला दाखवतो। आणि जेव्हा तुम्ही पूर्ण मिक्स कराल तर ते पूर्ण परत बर्फामध्येच ठेवायचं आहे। आणि आता मी एक आपण हा कॅरेट घेतला आहे, त्या कॅरेटमध्ये पूर्ण आता मी पिल्लं जमा म्हणजे काढून घेतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी कंटिन्यू करतो।
आपला पिल्लाला एक असा अंगठा आपण असा घ्यायचा आणि त्याच्या याच्यामध्ये असा एक थेंब टाकून द्यायचा आणि ते पूर्ण असं पिताना दिसणार आहे. कोणाला कोणाला अननोन नंबर तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला एक थेंब असं टाकून घ्यायचा आहे. पूर्ण असं घट्ट पकडायचा आणि पूर्ण पेईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता डोळ्यात झालं तर एक नाकामध्ये पण दाखवतो कसं टाकायचं. तर मित्रांनो ही जी नागपुडी आहे त्या नागपुडीवर असं एक आपल्याला एक थेंब टाकायचं आहे आणि ते पूर्ण पिल्लू पिऊन टाकणार आहे. जिथपर्यंत पित नाही तिथपर्यंत आपल्याला सोडायचं नाही. ते बघा अशा पद्धतीने पूर्ण पिलं की थोड्या वेळानंतर आपल्याला पुन्हा कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी आपल्याला पुन्हा बर्फामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि ते बर्फामध्ये ठेवून झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला ड्रॉपनी अशा पद्धतीने घेऊन पुन्हा आपल्याला डोळ्यात टाकायचं आहे एक थेंब. आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण पिलं ही वॅक्सिनेशन पूर्ण करणार आहोत. वॅक्सिनेशनचा म्हणजे असे बरेच असे प्रश्न असतात वॅक्सिनेशनबद्दल आणि कसं आहे की काही लोकांना माहिती नसतं त्यामुळं बरेच असे प्रॉब्लेमसुद्धा होतात. तर आपण हे वॅक्सिनेशन एकतर सकाळी करू शकता किंवा मग रात्रीच्या वेळेस तुम्ही करू शकता. आता तुम्ही बघत असाल तर आमचे 8:30 आणि 8:30 आपण हे वॅक्सिनेशन पूर्ण करून घेतो आहे. तर अशा पद्धतीने करून घ्या कारण कसं आहे की हे वॅक्सिनेशन आपण लासोटा जे आहे ते राणीखेतवर करत असतो आणि कसं आहे की तुमचा जर फार्म तुम्हाला सेफ ठेवायचा असेल तर तुम्हाला हे वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण एखाद्या वेळेस जर तुमच्या इथे जर चुकून एखादा रोग आलाच म्हणजे राणीखेत आलाच तर तुमचा फार्म पूर्ण साफ होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला 7व्या दिवशी लासोटा करायचं आहे. त्याच्यानंतर मग असे मधले आपले जे वॅक्सिनेशन आहेत म्हणजे गंभोरो कसा करायचा तर सेम प्रोसेस गंभोरोचीसुद्धा आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वॅक्सिनेशन करून घ्या आणि तुमचा फार्म एकदम सेफमध्ये ठेवू शकता. मित्रांनो आपल्याला वॅक्सिनेशन करत्या वेळेस एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर कुठल्याही प्रकारचं मेडिसिन आपल्याला पिल्याला द्यायचं नाही. फक्त आपल्याला द्यायचं आहे ते काय की साधं पाणी द्यायचं एक दिवसा आधी. त्याच्यानंतर मग दुसऱ्या एक दिवस गॅप देऊन त्याच्यानंतर आपल्याला वायमरल द्यायचं आहे. कारण कसं आहे वॅक्सिन केल्यानंतर पक्षी आपला हा स्ट्रेसमध्ये येतो आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम होत असतो. मित्रांनो तुम्हाला लासोटाबद्दल पूर्ण अशी माहिती समजलीच असेल. तर काही प्रश्न असले तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आपण पुढचा व्हिडिओ आहे तो गंभोरोचा कसा करायचा सिमिलर आहे सगळ्या गोष्टी. तरीही आपण एक समजण्यासाठी आपण एक गंभोरो हा वॅक्सिन कसा केला जातो त्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ करणारच आहोत. तर प्लीज म्हणजे जसं आपण दाखवलं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.